हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आता वाजले सकाळच्या साडेसात पावणे आठ वाजत आलेत मी बनवायला लागले संचितला टिफिनसाठी बनवते बीटची भाजी तर बीट आहे तर संचितला आवडतं त्यामुळे अधूनमधून आहे तर मी टिफिनसाठी त्याला देत असते बीटची भाजी बीटला धुवून घेतलेत आणि जिथं जिथं माते वाटते ना तर ते चाकूने साईडला काढून घे लागले आणि नंतर बीट आहे तर खेसायचे बीट आहे तर खाल्लेलं चांगलं असतं आणि संचितचं पण फेवरेट असल्यामुळं मी भाजी बनवून देत असते किंवा पराठा पण करत असते कधी कधी पण आज आहे तर आम्ही सगळ्यांनाच आहे तर बीटची भाजी बनवते आज जायचं आहे आम्हाला गावाला त्यामुळं नाश्ता वगैरे काही सकाळचा करायचा नाही चपात्या पण सगळ्यांनाच बनवायच्या आणि बीट आहे तर त्याची भाजी आहे तर त्याचाच नाश्ता करणार आहे पटकन आवरायचं आणि मग संचितचं स्कूल सुटलं की मग जायचं गावाला तर असं केलेलं आहे प्लॅनिंग आता जी खिसणी आहे तर त्याला मी स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर आहे तर आता बीट खिसून घ्यायचे चॉपिंग बोर्डवरच बीट आहे तर छान असं व्यवस्थित खिसून घ्यायचं आणि बीटची भाजी आहे तर एकदम सिंपल पद्धतीनंच बनवणार आहे काही जास्त अवघड वगैरे असं काय नाही फक्त लसूण टोमॅटो जिरे मोहरे टाकून आहे तर फोडणे द्यायचे आणि छान लागते तशी पण संचितला मिठातलं पहिलं बनवत असते आणि नंतर भाजी व्यवस्थित शिजली की नंतर आहे तर त्याच्यामध्ये चटणी वगैरे टाकायची तसं पण बीटची भाजी आहे तर मी जास्त शिजवत नसते एक वाफ दिली की पटकन आहे तर भाजी शिजते आणि बीट तसं पण आपण कच्चं खातोच त्यामुळे तिला काही जास्त शिजवत वगैरे बसायचं नाही तुम्ही जितकं जास्त शिजवचाल तेवढं जास्त ती म्हणजे असं शिजली कितकी -कि छान लागत नाही जेवढी एक वाफ दिल्यावर अशी भाजी छान लागते मी बनवत असते माझ्याकडून कधी कधी जास्त पण शिजवली आणि कधी कधी असं मी जशी शिजवते तशी पण शिजलेली असते त्यामुळे दोन फरक आहे तर मला चांगलाच माहिती झाला आहे जास्त बीटची भाजी शिजवली ना आपण फ्लावर किंवा कोबी वगैरे करतो ना तर तशी केली की इतकी छान लागत नाही तशीच थोडी शिजवली काय एकदम भारी लागते त्यामुळं मी काय एक दहा मिनटाच्या आता आहे तर भाजी बनवून होते जास्त वेळ पण लागत नाही कढईमध्ये आता तेल गरम करायचं तेल पण कमीच असते जास्त तेल वगैरे आम्ही खात नाही त्यामुळं आता सध्या कढीपत्ता नाही माझं जो नाही तर जिरे मोहरी कडीपत्ता टाकायचा आणि लसूण मी पेल्यामध्येच बारीक केला आहे खलबत्ता नाही माझ्याकडं फक्त खलबत्त्याचा ठोंब आहे आणि जी वाटी आहे तर त्या वाटीमध्ये लसूण बारीक केला जास्त करून मी जिरे मोहरी आणि लसणाच्याच फोडण्या देत असते भाजीना बाकी अद्रक पण जास्त नाही वापरत फ्लावरमध्ये कोबीमध्येच असतं नाहीतरी तर रोजच्या ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये अद्रक वगैरे मी काही टाकत नसते आणि बीटच्या भाजीमध्ये तसं पण अद्रक एवढं छान लागत नाही भरपूर असं टोमॅटो टाकायचं मीठ टाकायचे हळद टाकायचे थोडंसं धना पावडर पण टाकायची आणि टोमॅटो छान मॅश करून घ्यायचं आणि नंतर जे खिसलेलं बीट आहे तर ते टाकायचं पहिला भाज्या बनवून घेणार नंतर चपाती बनवून घ्यायची संचेतला चारायचं आणि संचेतला आता नाश्त्याला देणार आहे मी जाम चपाती देणार आहे आणि टिफिनला द्यायची बीटची भाजी आणि चपाती आणि आम्ही नाश्ता तोच करणार आहे आता आम्ही गावाला ज्यावेळेस जातो त्यावेळेस सुट्टी हळद आहे तर, तर ती घेऊन येत असतो आता घरी जायचंच आहे आठ दिवसांनाच महागार यायचं आहे त्यामुळे मी डब्यातली हळद आहे तर मसाले डब्यामध्ये नाही काढली आता घरून आलं की मगच आहे तर ती मसाले डब्यामध्ये हळद हो काढून ठेवायची तोपर्यंत जशी लागते तशी घेतली मी आणि होते काय आठ दिवस बंद म्हणलं की धुरळं वगैरे वाढत आणि आलं की सगळी भांडी आहे तर घासून घ्यावे लागते मसाले डब्बा वगैरे सगळं घासून घेत असते मी त्यामुळे म्हटलं आता भरून ठेवण्यात पण काय अर्थ नाही आलं की नंतर डबल जे मसाले आहेत मसाले डब्याचे तर ते मी पेपरच्या पुडीवर काढत असते त्याच्या पुड्या बांधत असते मसाले डबा घासून घेत असते मग सगळं साहित्य आहे तर त्याच्या त्याच्यामध्ये भरून ठेवत असते त्यामुळे आता मी काय जे काय संपलेलं आहे तर ते जसं वरच्यावरच मी घेते आणि टाकते मसाले डब्यामध्ये काय एक्स्ट्रा भरून ठेवलं नाही आणि त्यांना पण काय येत नाही स्वयंपाकामधलं नाश्त्यामधलं त्यामुळे ते काय मी गेली का गॅस पूर्ण बंद असतो किचनमध्ये कोण येत सुद्धा नाहीत ते काय बघायलासुद्धा फक्त पाणी गरम करायचं आणि प्यायचं नाश्त्याला नाश्त्याला पण काय बनवता येत नाही आणि स्वयंपाकमध्ये तर नाहीच त्यामुळं गॅसचा कॉक वगैरे बंद करून जायचं जेवढं काय भाजीचं आहे तेवढं संपवायचं जे काही संपलं नाही ते घेऊन जायचं असं करत असते आणि फ्रीज पण बंद करून जायचा कारण फ्रीज फ्रीजमध्ये काही साहित्य नसतंच त्यामुळं वचत बिन कामाचं चालू ठेवण्यात पण काय अर्थ नाही आणि कधी कधी काय होतं लाईट येणं जाणं सारखं चालू असतं लाईटचं कधी कधी एकदमच एका मिनटाच्या तीन तीन चार चार वेळा येते लाईट आणि जाते त्यामुळं फ्रीज आहे तर बंद करूनच मी जात असते ज्यावेळेस मी गावाला जाते त्यावेळेस आता बनवायला लागले चपात्या तर चपात्यांसाठी पीठ आहे तर मी रात्रीच मोळून ठेवलं होतं सकाळी उठून पीठ वगैरे माळायचं म्हणलं की खूप जास्त गडबड गडबड आहे तर होती तर त्यामुळे मी चपात्यांचं त्यांचं स्कूल त्यांचं ऑफिस वगैरे असेल तर त्यावेळेस मी रात्री झोपायच्या अगोदरच चपात्याचं पीठ मिळवून ठेवत असते आणि भाज्यांना फोडणी द्यायच्या अगोदर पीठ आहे तर काढून ठेवायचं म्हणजे कसं रूम टेम्परेचरवर पीठ तोपर्यंत येते आणि चपात्या पण छान आहेत तर करायला येते भाजी आहे तर शिजली भाजी शिजली का त्याच्यामध्ये बारीक कट करून कोथिंबीर टाकली आणि आता चपात्या लाटून घ्यायच्या आणि आता काय करायला लागले मी आम्हाला खायच्या चपात्या संचीची टिफिनची चपाती तर सगळ्याच आता मी बनवून घ्यायला लागले आणि चपात्या जास्त असल्या की मी काय करत असते जे घड्या आहेत तर घालून ठेवत असते आणि थोडंसं पीठ टाकून ठेवायचं म्हणजे कसं घड्या एकमेकांना चिटकत नाहीत आणि पटपट चपात्या उरकत आहेत पण त्यामुळे तुम्हाला दिसत असेल आता मी पिठाच्या माझ्याकडं पिठं सुक्या पिठा मी मीठ डबा करत असते आणि त्या डब्याच्या टोपणामध्ये पूर्ण चपात्यांचं गोळं करून घेतलं पहिल्यांदा आणि नंतर त्यांना घडी घालून पूर्ण तेल वगैरे लावून घेतले आता कशा पटपट पटपट -पट वरची चपाती लाटेपर्यंत खालची चपाती तयार होते तर असं मी रोज करत नाही कधी तर करत असते ज्यावेळेस चपात्या वगैरे जास्त असतील त्यावेळेस आणि पीठ काय झालं रात्री माझ्याकडून जरा जास्तच मळलं मी आणि मग ते आता ठेवू पीठ आहे तर ते ठेवता पण येत नाही चपात्या आहेत तर करून आता जेवढं पीठ आहे तर तेवढ्या सगळ्या चपात्या मला कराव्या लागल्या आता जेवढ्या आहेत तर तेवढ्या खायच्या आणि उरलेल्या आहेत तर घरी घेऊन जायच्या आणि आता पटपन आहेत पटपट आहे तर चपात्या मी बनवून घेते नंतर संजयतला स्कूलसाठी तयार करायचं स्कूलला सोडायचं आणि सोडून सोडून नंतर घरचं बाकीचं सगळं आवरायचं संजयतला स्कूलमधून घेऊन तसंच आहे तर जायचं संजयतला स्कूलमधून घरी आणायचं नाही तसंच बाहेरच्या बाहेर जायचं संजयच्या स्कूलचा जो रोड आहे आणि आम गावाला एचा रोड तर एकच आहे तर त्यामुळे तिकडच्या तिकडं आहे तर लगेच पटकन निघायचं आणि गाडीमध्ये संजयची कपडे वगैरे चेंज करायचे तर तुम्ही बघू शकता चपात्या अशा घड्या घालून ठेवल्या की पटकन आहेत तर चपात्या उरकतेत तुम्हाला पण जास्त चपात्या वगैरे करायच्या असतील तर असं करू शकता तुम्ही पहिल्या घड्या करून ठेवायच्या पूर्ण चपात्यांच्या आणि पटपट पटपट लाटून घ्यायच्या दोघे करायला असतील तर जास्त वेळ लागत नाही पटकन होते पण एकटीच करायचं म्हणलं की आणि जास्त चपात्या असल्या का मग थोड्या उरकत नाहीत आणि मग काय होते गॅस आहे तर तसाच रिकामा राहतो आहे आणि ह्या तव्याचा काही प्रॉब्लेम आहे गॅस कंटिन्यू चपात्या तुम्ही शेकत राहिला ना तर गॅसवर एकदम छान छान तव्यावर चपात्या शिकतात आणि तेच थोडा गॅप वगैरे पडला की तव्याचं तेल आहे तर पूर्ण गायब होतं आणि चपाती नंतर टाकली का चिटकून बसते चप तवा तसा छान आहे चपात्या छान शिकतात पण तेल आहे तर कंटिन्यू तव्यावर थोडं कसं ना पाहिजेच असतं त्यामुळे मी जास्त चपात्या करायला लागले की असंच करत असते आणि बघू शकता तुम्ही आणि पटकन पण होते मुळात आणि जास्त वेळ वगैरे पण लागत नाही तर आता अजून माझे आंघोळ वगैरे काही झाले नाही पहिल्यांदा उठलं की पहिलं किचनमध्येच यायचं असतं सगळं करून वगैरे झालं की नंतर मग संचितचं आवरायचं संचितला आवरून स्कूलला सोडण्याचं आणि मग बाकीचे काय घरातले काम असतील माझ्या आंघोळ वगैरे असेल तर ते करत असते मी चपाती किती छान टम्म फुगले बघू शकता तुम्ही आणि पीठ जेवढं छान चपात्याचं असं मुरेल ना तर तेवढ्या छान चपात्या आहेत तर फुगतेत त्यामुळे मी शक्यतो रात्रीचंच मळत असते आणि रात्रीचं मळलं की मग सकाळी पटकन आहे तर चपात्या करून घ्यायच्या पीठ मुरवायची पण गरज काय पडत नाही आणि एका साईडला बीटची भाजी पण थंड होते कधी पण मी स्वयंपाक वगैरे बनवताना टिफिनचा तर काय करत असते मी बीट पहिल्यांदा भाजीच बनवून घेत असते आणि नंतर आहे तर चपात्या बनवत असते न काय होतं चपात्या काय पटकन थंड होते पण भाजी म्हणलं की लवकर थंड होत नाही तिला वेळ लागतो थंड व्हायला म्हणून मी पटकन पहिला भाजी बनवायची भाजी बनवेपर्यंत मस्त तशी भाजी एकदम छान थंड होते गरम गरम भाजी टिफिनमध्ये भरली का नंतर मग तिला पाणी वगैरे पण सुटतं आणि मी तसं नाही एकदम थंड करूनच भाजी आहे तर भरत असते टिफिनला आणि संचंच टिफिंग आहे तर प्लॅस्टिकचा पण आहे आणि प्लॅस्टिकचा असल्यामुळं प्लॅस्टिकमध्ये असं गरम गरम भाज्या वगैरे भरायच्या नसतात असं म्हणतात संचित ही लास्टची आहे तर टिफिनची चपाती आहे टिफिनची चपाती एकदम छोटी अशी करत असते मी आज आहे फ्रायडे आणि फ्रायडेला संचेच्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात त्यामुळं एकदम खुश असतो संच स्कूलला जायला काही शि शिकवत वगैरे काय नसते थोडंसंच असतं नाही तर काहीतरी ॲक्टिव्हिटीजच असतात बाहेरचं काय काय खेळत वगैरे बसतात काहीतर तर बाहेरून असं काही वेगवेगळं काहीतरी खेळ वगैरे शिकवणारे माणूस पण बोलवतात म्हणजे असं काहीतरी आणि ते शिकवत असते वेगवेगळं त्यामुळं आवडतं त्याला फ्रायडेला स्कूलला जायला आणि मुळात म्हटलं तर फ्रायडेचा युनिफॉर्म पण त्याचा वेगळा आहे त्यामुळे तो युनिफॉर्म तर त्याचा एकदम आवडेच आहे त्यामुळे तो युनिफॉर्म घालून आहे तर स्कूलला एकदम आवडीन आहे तर जात असतो रोज तर जातोच पण त्या दिवशी त्याला जास्त युनिफॉर्म आवडतो रोज जो रेग्युलर युनिफॉर्म आहे तो शॉर्ट पॅन्ट आहे त्याची आणि फ्रायडेचा युनिफॉर्म आहे तर त्याच्यावरची फुल पॅन्ट आहे आणि तो आवडतो आहे त्याला म्हणून आता सगळं झालेलं आहे माझं आता सगळं झालं की मग संचितला नाश्ता चारून घ्यायचा त्यांना नाश्त्याला द्यायचं आणि मग आहे तर त्याचं स्कूलसाठी सगळं व्यवस्थित तयार करायचं आणि तयार करताना एकदम व्यवस्थितच तयार करायला म्हणजे करून होऊन जात असतो ते अजिबात त्याला इकडचा केस तिकडं पावडर वगैरे लावून सगळं एकदम टकाटक असतो जरा काही राहिलं असेल तर स्वतः सांगत असतो आणि मच्छर वगैरे असते त्यामुळं रोज कुल ओढोमास रो लावून आहे तर लावूनच पाठवावं लागतं त्याला त्यामुळं आता सगळं आवरून झालं की त्याचं पहिलं आवरायला घ्यायचं आंघोळ करायचा ब्रश करायचा नाश्ता वगैरे चारून घ्यायचा टिफिन बनवला की नंतर काय भांडी वगैरे पण असतात थोडीशी मग ते आता भांडे घासून घ्यायला लागले पीठ रात्रीचंच मुळून ठेवत असते मी त्यामुळं रात्रीचं पीठ मळल्याचा एक फायदा असा असतो की ज्यावेळेस तुम्ही सकाळी नाश्ता वगैरे बनवून होतो तर त्यावेळेस भांडी पण जास्त नसते थोडीशीच भांडे असते त्यामुळं आता थोडीच होती भांडी स्वयंपाकाची वगैरे तर ती आता भांडी घासून घ्यायला लागले मी जास्त काही नव्हते भांडी फक्त फोडणी वगैरे दिलेली पेला वगैरे आहेत तर आता कॉफी करणार आहे मला मी घरी जायचं म्हटलं की दूध आता दूध पण आहे थोडंसं तर ते सगळं दूध संपवावं आहे आणि मग कॉफी केलं की दूध पटकन संपतं त्यामुळं आता बनवाय लागले मी कॉफी कॉफीसाठी दूध आहे तर गरम करायला ठेवले कॉफी तर डब्यात थोडीशीच होती म्हणजे त्या मग त्यामुळे मी काय केलं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी दूध साखर टाकली आणि त्याला छान असं हलवलं आणि हलवून आहे तर आता कॉफी आहे तर मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये दुधामध्ये छान होती कॉफी असं पण केलं तरी आणि तुम्ही अशा पद्धतीने पण एकदा ट्राय करा भारी होती एकदम कडक अशी होती फक्त दूध गरम करायचं आणि जे फेटायचे न फेटण्याऐवजी तसं एखाद्या वरणीत भरायची कॉफी आणि मिक्स करायचं एकदम असं अगदी विकतची कॉफी असते ना तर तसं त्याचा फेस वगैरे वरती येतो आणि छान आहे तर कॉफी पण लागते आता गरमागरम आहेत तर कॉफी पिऊन घेते मी आणि तुम्ही सगळेजण पण येऊ शकता कॉफी फेला नंतर काल लावली होती मशीन घरी जायचं म्हटलं की मशीन वगैरे सगळी कपडे वगैरे सगळं लावून ठेवायला लागतं आणि सगळं व्यवस्थित मागचं करून जायला लागतं मग जायच्या अगोदर मशीन आहे तर नेहमीच लावत असतो आणि कपड्यांच्या आता गड्या घालून ठेवायला लागले असंच ठेवलं की नंतर आल्यावर जास्त पसारा वगैरे पडतोय त्यामुळं म्हटलं आता जायच्या अगोदर यांना व्यवस्थित कपड्यांच्या घड्या घालून कपाटामध्ये ठेवायचं आणि सगळं जायच्या अगोदर मी कसं घर सगळं स्वच्छ करून जात असते म्हणजे आलं की अगोदरच कंठाळून वगैरे येतो आणि त्यात अजून घरात पसारा वगैरे बघितला की नकोच वाटते काम ते करायला त्यामुळे मी घर सगळं जिथल्या तिथं सगळं सामान ठेवून झाडून वगैरे घेऊन किचनमध्ये पण एकदम क्लीन किचन करून आहे तर मी जात असते म्हणजे आलं की आणलेलं सामान वगैरे असतं ते आणि बाकीचं सगळं सामान आहे तर ते ठेवण्यातच थे, टाइम जातो तर त्यामुळे मी असं करत असते कपडे जास्तच होते लावलेली मशीनला तर त्यांची आता घड्या घालून कपाटामध्ये सगळी व्यवस्थित कपडे ठेवायची आणि बॅग आहे तर रात्रीच भरून ठेवली आमची संचितची माझी दोघांमध्ये एकच बॅग घेतली आता महालक्ष्मीचा सीझन आहे तर त्यामुळे कपडेदारा जास्तच लागते नवीन वगैरे त्यामुळे संचितला कपडे जास्त घेतलेत आणि तिकडे असं आहे आमचं रुटीन कपडा कपडे आता सगळे कपाटामध्ये भरून ठेवायचे अजून संचेचे थोडेफार राहिलेत कपडे पॅकिंग करायचे तर ते पॅकिंग आहे तर ती पण करायची आता हे सगळे कपडे ठेवून झाले की संचेतला स्कूलला तयार करून सोडून आले पहिल्यांदा आणि सोडून आल्यानंतर आता हे सगळे कामं करत बसले आणि चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला तर ते नक्की सांगा कपाटामध्ये खाली कपडे ठेवले पहिलं आणि चला तर मग बाय बाय उद्याच्याला भेटू एक गावकडच्या नवीन व्हिडिओ मध्ये गेलं की, की मम्मीचं रुटीन वगैरे तुम्हाला मी सगळं दाखवेन महालक्ष्मीचं एकदम छान छान आता काही काही तयारी वगैरे करायची आहे बाजार अजून भरला नाही बाजार भरायचं आहे महालक्ष्मीचा आता गेल्या मी म्हणले सगळं आपण करूया तर गेले की मग सामान वगैरे भरलेला दाखवण्यास तुम्हाला